ओहमचा नियम व रोधकता उदाहरणे भाग एक मुलांनो आता आपण ओहमचा नियम व रोधकता यांची काही उदाहरणे सोडवूया उदाहरण एक दिव्यातील तारेच्या कुंडलाचा रोध एक हजार ओहम आहे जर दोनशे तीस वोल्ट विभवांतराच्या स्रोतापासून या दिव्याला विद्युतधारा पुरवली जात असेल तर तारेच्या कुंडलातून वाहणारी विद्युतधारा किती असेल पहा मुलांनो या उदाहरणामध्ये रोध व विभवांतर दिले आहे रोध आर बरोबर एक हजार ओहम आणि विभवांतर व्ही बरोबर दोनशे तीस बोल्ट दिले आहे आता आपण विद्युत धारेच्या सूत्रात किमती लिहू विद्युत विभवांतर छेद रोध आय बरोबर दोनशे तीस बोल्ट छेद एक हजार ओहम बरोबर शून्य पूर्णांक तेवीस एम्पियर म्हणून दिव्यातील तारेच्या कुंडलातून वाहणारी विद्युतधारा बरोबर शून्य पूर्णांक तेवीस ॲम्पियर इतकी आहे उदाहरण दोन एका वाहक तारेची लांबी पन्नास सेंटीमीटर असून तिची त्रिज्या शून्य पूर्णांक पाच मिलीमीटर आहे या तारेचा रोध तीस ओहम असेल तर त्याची रोधकता काढा या उदाहरणामध्ये सर्वप्रथम आपण काय दिले आहे ते पाहूया लांबी बरोबर पन्नास सेंटीमीटर बरोबर पन्नास गुणिले दहा चा वजा दुसरा घात मीटर त्रिज्जा बरोबर शून्य पूर्णांक पाच मिलीमीटर बरोबर शून्य पूर्णांक पाच गुणीले दहाचा वजा तिसरा घात मीटर बरोबर पाच गुणीले दहाचा वजा चौथा घात मीटर रोथ बरोबर तीस ओहम आहे म्हणून रोधकता पी बरोबर आर ए छेद एल परंतु या ठिकाणी ए बरोबर पाय आर वर्ग आहे म्हणून पी बरोबर आर पूर्णांक पाय आर वर्ग छेद एल आहे आता या सूत्रात आपण किमती लिहू तीस गुणिले तीन पूर्णांक चौदा गुणिले पाच गुणिले दहाचा वजा चौथ्या घाताचा वर्ग छेद पन्नास गुणिले दहाचा वजा दुसरा घात या ठिकाणी वजा चार व दोन यांचा गुणाकार करूया तीस गुणिले तीन पूर्णांक चौदा गुणिले पंचवीस गुणिले दहाचा वजा आठवा घात छेद पन्नास गुणिले दहाचा वजा दुसरा घात इथे तीस व पन्नासला दहाने भाग लावला आणि पुन्हा पाच ने पंचवीस लाग ला लावून मग सर्व संख्यांचा गुणाकार केला बरोबर सत्तेचाळीस पूर्णांक एक गुणिले दहाचा वजा सहावा घात ओहम मीटर बरोबर चार पूर्णांक एकाहत्तर गुणिले दहाचा वजा पाचवा घात ओहम मीटर म्हणून तारेची रोधकता बरोबर चार पूर्णांक एकाहत्तर गुणिले दहाचा वजा पाचवा घात ओहम मीटर इतकी आहे